भारत राष्ट्र समिति या पक्षाने महाराष्ट्रात दमदार एंट्री केल्यानंतर आता विदर्भात सुद्धा पाय पसरवताना दिसत आहे. ऑनलाईन लाईव्ह सदस्य नोंदवण्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात सर्वात अधिक भंडारा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर तर जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात सदस्यता नोंदणीत अग्रेसर असून संपूर्ण भंडारा जिल्ह्यात 17,000 इतकी सदस्य नोंदणी झाली आहे. 23 एप्रिल पासून भारत राष्ट्र समितीच्या वतीनं आम्हाला देण्यात आला. त्या दृष्टीनं आम्ही 23 एप्रिल पासूनच कामाला लागलो. तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये मी एका टॅबवर सदस्य नोंदणी करत असताना प्रत्यक्ष त्या व्यक्तीला तेलंगणा मॉडेल का आहे, तेलंगणाचा विकास होऊ शकतो तर महाराष्ट्रातला विकास का होऊ शकत नाही हे समजावून सांगितल्यानंतर त्यांनी संमती दिल्यावर आम्ही त्याच्या लाईव्ह रजिस्ट्रेशन करतो, त्याची लाईव्ह फोटो घेऊन. असे आमचे 8,500 वर रात्रीपर्यंत नोंदणी झालेली आहे आणि महाराष्ट्रात तुमसर विधानसभा क्षेत्र पहिल्या क्रमांकावर आहे. तेवढंच नाही तर भंडारा आणि साकोली या दोन्ही विधानसभा क्षेत्रात 4,000 वर सदस्य नोंदणी झालेली आहे आणि महाराष्ट्रात भंडारा जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. काय सांगा भाऊ, PCR इन 15 तारखेला नागपुरात येत आहेत, कशा प्रकारची तयारी असणार आहे, काय कार्यक्रम आहे एकंदरीत? महाराष्ट्रामध्ये नागपूरपासून कार्यालयाची ओपनिंग, परमानंद कार्यालयाची ओपनिंग करण्याचा निर्णय KCR साहेबांनी घेतलेला आहे. 15 तारखेला त्यांच्या हस्ते भारत राष्ट्र समितीच्या विभागीय कार्यालयाचा उद्घाटन आहे आणि त्यानंतर ते छोटेखानी कार्यक्रमासारखा एक कार्यकर्त्याशी एकजूट करण्याच्या अनुषंगानं सुरेश भट सभागृहामध्ये मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघातही भारत राष्ट्र समितीची दमदार एंट्री झाली आहे. आतापर्यंत 4,000 इतकी सदस्य नोंदणी झाली आहे. येणारे निवडणूक बघता भारत राष्ट्र समिती ऑनलाईन लाईव्ह सदस्य नोंदणीच्या माध्यमातून पारंपरिक पक्षाला टक्कर देणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.